नवरात्र उत्सव यात्रेसाठी कोपरगावातून 100+ अधिक महिला श्रीक्षेत्र कोल्हापूर महालक्ष्मी यासह अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी रवाना झाल्या आहे. कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्ताने नवरात्रोत्सव यात्रेसाठी कोपरगावातून 100+ अधिक महिला श्रीक्षेत्र कोल्हापूर महालक्ष्मी यासह अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी रवाना झाल्या आहेत. कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने नवरात्र उत्सव यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील श्रीक्षेत्र कोल्हापूर महालक्ष्मी ज्योतिबा श्री दत्तधाम नरसोबाची वाडी दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावर्षी या यात्रेचे 6वे वर्ष होते. या यात्रेसाठी कोपरगाव शहरासह तालुक्यातील जवळपास 100+ अधिक महिलांनी आपली नावनोंदणी करत यात्रेसाठी सहभागी झाल्या. शनिवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता शहरातील विघ्नेश्वर चौक येथून या यात्रेच्या दोन्ही बस वाहनांचे विधिवत पूजन करून या यात्रेसाठी कोपरगाव येथून श्रीक्षेत्र कोल्हापूर महालक्ष्मी ज्योतिबा श्री दत्तधाम नरसोबाची वाडी देवदर्शनासाठी यात्रेच्या माध्यमातून महिला रवाना झाल्या आहेत. अनेक महिलांनी मुंबादेवी तरुण मंडळचे आभार मानत आपले यात्रेविषयी मत व्यक्त केले. मुंबादेवी तरुण मंडळच्या वतीने नवरात्र उत्सव साजरी करतायत. तर मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने ना प्रत्येक वर्षी ही ट्रीप ऑर्गनाईज केलेली असते महिलांसाठी. म्हणजे वेगवेगळ्या देवींना जाणं. मागच्या वर्षी आम्ही याला मोहट्याच्या देवीला, माहूरच्या देवीला त्यांनी आम्हाला नेलं होतं. त्यांची ही ट्रीप खूप सुंदर आणि खूप छान नियोजन केलेलं असतं या मुंबादेवी तरुण मंडळाने. आणि महिला याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने म्हणजे हजर असतात, येत असतात नेहमी. तर अशी ही ट्रीप त्यांनी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी नेत जावी असं मला वाटतं. आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा, महिलांना पण. मुंबादेवी तरुण मंडळाकडून आहे ना कोल्हापूरसाठी महिलांची यात्रा निघालेली आहे. आणि 3 ठिकाणी आम्ही महिला सर्व चाललेलो आहे. सगळ्या महिला खूप एन्जॉय करत आहे. आणि काही काही महिलांना ना पहिल्यांदा जाण्याची संधी मिळाली, त्याच्यामुळे महिला खूप आनंदी. आणि मुंबादेवी तरुण मंडळाचं हे 6वं वर्ष आहे आणि मी हा प्रवास पहिल्यांदाच करते. आणि बसची सोय एकदम मस्त केलेली त्यांनी. सगळ्या महिलांना खूप व्यवस्थित कम्फर्टेबल वाटेल अशी सगळी सोय केलेली त्यांनी. आणि महिला पहिल्यांदाच बाहेर पडल्या, त्याच्यामुळे खूप कम्फर्टेबल आहे महिला. आणि मी हा प्रवास पहिल्यांदाच करते आहे. आम्ही कोल्हापूरला चाललेलो आहे, त्याच्यानंतर ज्योतिबा आहे आणि नरसोबाची वाडी. या ठिकाणी आम्ही हा प्रवास आहे आमचावाला. आणि कसं आहे, मुलांना सुट्टी आहे म्हणून आम्ही एकदम आनंदी, कारण इतर वेळेस स्कूल असतं, त्याच्यामुळं आम्हाला जाणं शक्य होत नाही. आणि आता कसं शनिवार रविवार सुट्टी आहे म्हणून आम्ही एकदम निवांत चाललेलो आहे आणि खूप एन्जॉय करतो आहे रिलॅक्समध्ये. मुंबादेवी तरुण मंडळाचे खूप आभार पहिल्यांदा, कारण त्यांनी महिलांसाठी ना खूप छान योजना काढलेली आहे. दरवर्षी ते ही ट्रीप काढत असतात आणि महिला त्याच्यातून खूप एन्जॉय घेत असतात. आणि इथून पुढे मला माझी एकच इच्छा आहे की त्यांनी दरवर्षी महिलांसाठी ना ही ट्रीप अशीच चालू ठेवावी असं माझं म्हणणं आहे. ती सुनील वाखारकर, मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी ट्रीप निघते. हे 6वं वर्ष आहे आमचं. दरवर्षी खूप सुंदर ट्रीप होती पहिल्या वर्षीपासून ते 6व्या वर्षापर्यंत. आम्ही दरवर्षी अगदी सलग कधीही खाडे न करता काही न करता दरवर्षी आम्ही ट्रीपमध्ये येतो. खूप सुंदर ट्रीप होती. ह्यावेळेस कोल्हापूर, ज्योतिबा, नरसोबाची वाडी, पंढरपूर सर्व ठिकाणी जाणार आहे. जर कदाचित लवकर लवकर आवरलं तर अजूनही 1-2 ठिकाणी आम्ही जाणार आहे. आणि दरवर्षी एवढी सुंदर ट्रीप होती. जेवणाची, नाश्त्याची, फराळाची, चहाची सगळी व्यवस्था मुंबादेवी तरुण मंडळ करत असतं. आणि मंडळाच्या वतीने व्यवस्थित अगदी म्हणजे इतके छान ट्रीप होती ही, न भूतो न भविष्यते एवढी सुंदर. आणि दरवर्षी आम्ही कुठेही असलो कधी तरीही या ट्रीपमध्ये सामील होणार. तर मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड यांनी या यात्रेविषयी अधिक माहिती दिली आहे. गेल्या 6 वर्षापासून मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातल्या ज्या 3.5 पीठातल्या लक्ष्मी देवी आहेत त्यांच्या दर्शनाला दरवर्षी आम्ही 50 महिला 100 महिला असे घेऊन गेलेलो आहोत. आणि आजपर्यंत हे 6वं वर्ष आहे. यावर्षी कोल्हापूरचं महालक्ष्मी, नरसोबाची वाडी आणि ज्योतिबा यांचं दर्शन करण्यासाठी आता कोपरगाववरून रवाना होणार आहे. आणि प्रचंड प्रतिसाद यावर्षी महिलांनी दिलेला आहे.
तर 150 ते 250 महिला झाल्या होत्या, परंतु तिसरी जी गाडी आहे आम्ही कोजागिरीच्या दिवशी काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि ज्या महिलांना यावेळेस येण्याची संधी नाही मिळाली त्यांना आम्ही कोजागिरीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. यावेळी या यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी शहरातील अनेक नागरिक महिला भगिनी उपस्थित झाले होते.